एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे लवकरच भेटतील असं ट्विट करत शिवसेनेच्या पदाधिकारी दीपाली सय्यद यांनी खळबळ उडवून दिली खरी. मात्र दीपाली सय्यद यांचं हे ट्विट आता फुसका बार निघालंय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात नेमका संवाद झाला का किंवा ते कधी भेटणार याची उत्तरं दीपाली सय्यद यांना देता आलेली नाही आहेत. कार्यकर्त्यांची ही भावना आहे, तीच माझी भावना आहे, आणि मला वाटलं म्हणून मी तसं ट्विट केलं असं स्पष्टीकरण देण्याची वेळ त्यांच्यावर आली. दरम्यान या ट्विटनंतर संजय राऊत यांनी देखील दीपाली सय्यद यांना चांगलंच धारेवर धरलंय. प्रवक्तेपद नसताना बोलण्याचा अधिकार कुणी दिला असा सवाल आता राऊतांनी केलाय. पाहूया दीपाली सय्यद यांच्या अंगलट आलेल्या ट्विट संदर्भातला हा रिपोर्ट. माझी इच्छा आहे की जे तुटलेलं घर आहे ते पुन्हा एकत्र यावं. अशा प्रकारची विधानं खूप काळजीपूर्वक करणं गरजेचं असतं. माझं दोन्ही ठिकाणी बोलणं झालेलं आहे. जे काही मला बोलण्यामधून जाणवलं गेलं आहे तेच मी ट्विटद्वारे लिहिलेलं आहे. त्यांना हे अधिकार कोणी दिले याच्याविषयी माझ्याकडे माहिती नाही. त्या काही शिवसेनेच्या नेत्या नाही आहेत, पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील. मला वाटत नाही की ह्याच्यात मला कुठल्याही कोणाच्या ह्याची घ्यायची परमिशन घ्यायची जरूरत आहे. या प्रकारचे विधानं पक्षाचे अधिकृत प्रवक्ते करू शकतील, नेते करू शकतील. अभिनेत्री आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्या दीपाली सय्यद यांनी केलेल्या एका ट्विटमुळे राष्ट्रीय लेवलचा गजब माजला. रात्री 10:27 दीपालीताईंनी आपल्या फोटोसकट छापलेल्या मजकुराचा एक ट्विट केला. दीपालीताई आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या, येत्या 2 दिवसात आदरणीय उद्धव साहेब, आदरणीय शिंदे साहेब शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करून पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार हे समजल्यावर खूप बरं वाटलं. शिंदे साहेबांना शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धव साहेबांनी कुटुंब प्रमुखाची भूमिका मोठ्या मनाने निभावली हे स्पष्ट झालं. या मध्यस्थी करता भाजप नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद. चर्चेच्या ठिकाणाची प्रतीक्षा झालं. अख्ख्या देशात चर्चा सुरू झाली. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे भेटणार. येत्या 2 दिवसात शिवसेना आणि शिंदेमध्ये समिट होणार. दीपाली सय्यद यांनी कशी काय मध्यस्थी केली असे प्रश्न मीडियाला पडले. शिवसेना, भाजप, शिंदे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा यच्चयावत नेत्यांचे फोन खणखणू लागले. काही लोकांनी तर या बातमीवर कालची रात सारी जागून काढली, अनेकांच्या झोपा उडाल्या आणि मग सकाळी सकाळी जोगेश्वरीतल्या दीपालीताईंच्या घरासमोर पत्रकारांची रांग लागली. ताई आल्या, वाटलं आता शिंदे आणि ठाकरेंच्या भेटीची तारीखच जाहीर करतात की काय, पण हाय रे किस्मत. ताईंनी खटक्यावर बोट पण न ठेवता जाग्यावरच पलटी मारली. साहेबांनी बोलवलेलं आहे आणि ह्या सगळ्यांनी यावं, ह्या जर ज्या गोष्टी झाल्या तर सगळे एकत्र येतील. फक्त एवढंच आहे की इकडनं कुणी बोलत नाहीयेत, एक्सप्रेस होत नाहीयेत की बाबा नाही आम्हाला यायचंय किंवा आम्हाला कुठेतरी कुठली तरी गोष्ट अडते आणि ती अडते ती तोडण्याचा प्रयत्न माझा चालू आहे. माझं दोन्ही ठिकाणी बोलणं झालेलं आहे. मी त्यामुळे जे काही मला बोलण्यामधून जाणवलं गेलं आहे तेच मी ट्विटद्वारे लिहिलेलं आहे. घ्या, ताईंना जाणवलं म्हणे. अहो ताई, तुम्ही तुमच्या ट्विटमध्ये येत्या 2 दिवसात शिंदे आणि ठाकरेंची भेट होणार असं लिहिलंय. भेट होण्याची आशा आणि भेट होणार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत ताई. आता ताईंचं हे स्पष्टीकरण येण्याआधी आम्ही संजय राऊतांना गाठलं आणि खरंच अशी कोणती भेट होणार आहे का हे जाणून घेतलं. तेव्हा राऊतांना तर दीपाली ताई या शिवसेनेच्या नेत्या आहेत हे मानणंच जरा जड जात होतं. मला माहीत नाही त्यांच्या त्या अभिनेत्री आहेत पक्षात आमच्या काम करतात, त्यांना हे अधिकार कोणी दिले ह्याच्याविषयी माझ्याकडे माहिती नाही. त्या काही शिवसेनेच्या नेत्या नाही आहेत, पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील. पण ते अशा प्रकारची विधानं खूप काळजीपूर्वक करणं गरजेचं असतं. या प्रकारचे विधानं पक्षाचे अधिकृत प्रवक्ते करू शकतील, नेते करू शकतील. झालं. आता इतकी शोभा झाल्यानंतर राऊतांच्या या विधानावरही दीपालीताईंना काही का असेना उत्तर तर द्यावं लागलंच. जपून बोलावं, मी संजय साहेबांना एवढंच सांगेन की मी एक साधी कार्यकर्ता आहे, शिवसैनिक आहे, आणि प्रत्येक शिवसैनिकला एक्सप्रेस होण्याचा अधिकार आहे आणि मी तो अधिकार ठेवून काम करते. मी एक शिवसैनिक म्हणून आजपर्यंत काम केलेलं आहे, मी शिवसैनिक म्हणून लढा दिलेला आहे आणि माझी इच्छा आहे की जे तुटलेलं घर आहे ते पुन्हा एकत्र यावं. आणि मला वाटत नाही की ह्याच्यात मला कुठल्याही कोणाच्या ह्याची घ्यायची परमिशन घ्यायची जरूरत आहे.
तर मंडळी हे सगळं असं आहे, शिंदे आणि ठाकरे भेटतील असं दीपालीताईंच्या मनाला वाटलं, पण ट्विट करताना ते दोघे भेटणार असं त्यांनी छापलं आणि मग राऊतांनी त्यांना झाप झाप झापलं। या चार ओळीमध्ये सगळं प्रकरण संपलं आणि ही बातमी पण संपली। अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।